मी डॉक्टर प्रशांत भीमराव पाटील, संचालक सिद्धिविनायक हॉस्पिटल. अंधाराकडून प्रकाशाकडे जाणाऱ्या या दीपावली पर्वाच्या संपूर्ण तालुकावासियांना सिद्धिविनायक हॉस्पिटलतर्फे खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, वसुबारसपासून तर भाऊबीजेपर्यंतचा हा दीपावली पर्व दिव्यांचा सण, प्रकाशाचा सण असतो. वसुबारस म्हटलं तर शेतकऱ्यांचे गुरंढोरं असतील, गाई वासरं असेल यांच्या पूजनापासून या सणाची सुरुवात होते. अतिशय प्राण्यांच्या प्रतीसुद्धा सणाची आत्मीयता दाखवणारा आपला धर्मातील हा सर्वात मोठा सण. दुसरा दिवस येतो दिवाळीचा, धनत्रयोदशीचा. या धनत्रयोदशी म्हटलं की धन्वंतरीचं पूजन आलं, आणि साहजिकच धन्वंतरीचं पूजन म्हटलं की समुद्रमंथन आलं. तर समुद्रमंथनाची कथा आपल्याला ही सुचवते की आपल्या आपल्या मनाचं आपण मंथन करून आपल्या शरीरातील, आपल्या मनातील दूषित विचारांचं आणि दूषित विकारांचं निराकरण करून आरोग्यदायी राहो, असं हे धन्वंतरी पूजनाचं महत्त्व आहे. त्यानंतर येथे नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन. तर असत्यावर सत्याचा विजय आणि लक्ष्मीचा सहवास आपल्या कुटुंबामध्ये सदैव राहावा, आपल्या व्यवसायात सदैव राहावा, यासाठी आपण लक्ष्मीपूजन साजरं करतो. त्यानंतर येतो दीपावली पाडवा. या पाडव्याच्या निमित्तानं पती पत्नीमधील नात्याचा गोडवा, अतूट गोडवा राहावा यासाठी दीपावली पाडवा आपण साजरा करतो. आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं येतं ते म्हणजे बहीण भावाच्या नात्यातलं अतूट गुंफण, आणि हे गुंफण कायम राहावी यासाठी भाऊबीजेचा सण आपण साजरा करतो. तर अशा पद्धतीने अर्थपूर्ण ही दिवाळीचा सण आपला आहे. आणि मी आपल्या सर्वांना विनंती करतो की फटाक्यांचा बेसुमार वापर करून आपण अर्थपूर्ण असलेली दिवाळी प्रदूषणयुक्त करू नये, अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. कारण फटाक्याच्या आवाजातून, फटाक्याच्या धुरातून झाडावर बसलेले पशुपक्षी असतील, हॉस्पिटलमध्ये असलेले रुग्ण असतील, त्या सर्वांना त्याचा त्रास होतो. आणि आपल्या धर्मग्रंथांमध्ये सांगितल्याप्रमाणे निश्चितच हा दिव्यांचा सण आहे. तर आपण दिवे जास्तीत जास्त प्रमाणात लावून दिव्यांचा हा सण साजरा करूया. आणि त्याचबरोबर अजून एक विनंती की रस्त्यावर आपले शेतकरी बांधव असतील, शेतकऱ्याची मुलं असतील, कोणी फळं विकत आहे, कोणी फुलं विकत आहे, कोणी पंट्या विकत आहे, आपल्याबरोबर त्यांचीसुद्धा दिवाळी चांगल्याप्रमाणे साजरी व्हावी यासाठी एक हातभार म्हणून आपण या शेतकऱ्यांकडूनच आपण साहित्य खरेदी करावं, असं मी आपल्या सर्वांना या दिवाळीच्या निमित्ताने विनंती करतो. त्यामुळे आपण हा दिवाळी सण साजरा करताना एक दिवा शेतकऱ्याच्या नावाने, एक दिवा ज्ञानाच्या नावाने, एक दिवा हा विकासाच्या नावाने, एक दिवा प्रेमाच्या नावाने, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्यामुळे आपण या ठिकाणी दिवाळी सण साजरा करतोय, असं बॉर्डरवर असलेल्या माझ्या सैनिक बांधवांच्या नावाने एक दिवा लावून हा दिवाळी सण आपण अतिशय चांगल्या प्रकारे साजरा करावा. म्हणून एकदा आपल्या सर्वांना दिवाळीच्या खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी आपल्याला सुखाची, समाधानाची, समृद्धीची आणि आरोग्यदायी जावो, ही सदिच्छा मी या ठिकाणी